बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। राहता तालुक्याच्या वैभवात भर पाडणारे, महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करणारे युवा उद्योजक निलेश जाधव, संचालक ग्रॅज्युएट गुळाचा चहा व मिस्टर वडेवाला यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट चहाच्या माध्यमातून राहतेकरांसह राज्यातील विविध भागांमध्ये आपल्या शाखेच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार दिला। त्याचबरोबर 400 हून अधिक शाखा पूर्ण करत मिस्टर वडेवाला या वड्याच्या शाखेच्या माध्यमातून 250 हून अधिक शाखा पूर्ण केल्यात। राहता शहरात नुकताच नव्याने सुरू झालेल्या एंजल लस्सीवाला या मुख्य शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। यावेळी राहता तालुक्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। या एंजल लस्सीवाला मुख्य शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रील स्टार वैभव धूस, शुभम पवार, सचिन नरवडे, अक्षय चौधरी, किरण गढाक, गौरव मालोदे आदींची उपस्थिती होती। आलेल्या अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की ग्रॅज्युएट गुळाचा चहाचे संचालक निलेश जाधव यांनी अथक परिश्रमातून हा व्यवसाय सुरू करून आज यशाच्या उंच शिखरावरती पोहोचलेले आहेत। एंजल लस्सीवाला या व्यवसायाची सुरुवात त्यांनी अतिशय दिमाखात केली असून या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष मैड, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, उद्योजक कल्याण माळवदे, डॉक्टर KY गाडेकर, पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर स्वाधीन गाडेकर, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद नाईक, डॉक्टर गोकुळदास शिंदे, तुषार सदाफळ, RPIचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसुडे, बारा बलद्दार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ तुपे, सार्थक भन्साळी, डॉक्टर सुनील उगले, शरद गोंदकर, प्रवीण कासार, संजय उबाळे, राहुल भाऊ सदाफळ, अभिजित पिपाडा, एकनाथ बावके, दीपकराव दंडवते, अनिल धिवर, अमोल शेठ देवकर, रवींद्र जोशी, प्रकाश सदाफळ, गणेश सदाफळ, व्यंकटेश अहिरे आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन गायत्री म्हस्के यांनी केलं तर प्रास्ताविक दशरथ तुपे यांनी करत आभार निलेश जाधव यांनी मानले। निलेशजी जाधव यांची खास डीएन लस्सी या ठिकाणी सुप्रसिद्ध होणार आहे आणि अतिशय प्रामाणिक कष्टाळू या सर्व मेहनतीवर त्यांनी हे सर्व वैभव प्राप्त केलं आहे। व्यवसाय करताना बऱ्याच ठिकाणी त्यांचे राज्यभर शिबिर असतात, अनेक युवकांना घडवायचं काम त्यांनी केलं आहे। खरं तर बघितलं त्यांचे वडील मला आठवत्या तर ते कौंडी काम करायचे, बरोबर सर, मिस्त्री काम करायचे, ते माझ्याकडे दाढी लिहायचे म्हणून माहिती त्यांची ओळख आहे। त्या दिवशी एका कार्यक्रमात जाधव सरांचं त्यांनी उद्घाटन केलं, त्या दिवशी मला कळलं का जाधव सरांचे ते वडील आहे। खरोखर कोळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट द्यावा। जाधव काका तुम्ही धन्य झाला आहे का या ठिकाणी एवढा चांगला चिरंजीव आपलं राज्यभर जाधव परिवाराजवळ सर्व टीमला बरोबर घेऊन काम करत आहे, याचं जरदार जोरदार सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचंय। आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी जाधव साहेबांना प्रोत्साहन देण्यासाठी युद्ध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे अतिशय थाटामाटात या ठिकाणी स्वागत झालं आहे। त्यांच्यासाठी राहत येथील सर्व जनता ही त्यांना पाहण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आतुर झाले आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळे वाजवा। एंजल लस्सीवाला या फर्मचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले आहे, त्या निमित्तानं स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे सहकारी डॉक्टर मित्र, समोर उपस्थित असलेला जनसमुदाय, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती निलेश जाधव व त्यांचे आई वडील, मी आपला सर्वांना नमस्कार करतो। आणि आज या ठिकाणी या फर्मचे उद्घाटन थाटामाटात झाले आहे असे मी जाहीर करतो। उपस्थित बंधूंनो, आपण पाहिलं काही दिवसापूर्वी ग्रॅज्युएट चहाचं उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात राहत्याला झालं होतं, त्याच्यानंतर आता पुन्हा हा कार्यक्रम होत आहे। निलेशजीची वाटचाल ही अगदी यशस्वी गरुड झेप आहे, त्याच्या हातून यापुढे अजून मोठी प्रगती हो आणि त्याचं नाव खूप मोठं हो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं देवाकडे प्रार्थना करतो। या तरुण मुलांनी, तरुण उद्योजकांनी या लसी एंजल लसीला या नवीन दालनाच्या या शाखेचा शुभारंभ राहता शहरात सुरू केलेला आहे। मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने, पिपाडा परिवाराच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। मला निश्चित विश्वास आहे की ग्राहकांचा विश्वास या तरुणांनी मिळवल्यामुळे राहता शहरात चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या तरुणांना मिळेल आणि एंजल लस्सीवाला हे जे शाखा आहे
निश्चितपणे राहता शहरातील सर्व नागरिक चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा या तरुण उद्योजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. म्हणजे वेळेनुसार बिझनेस चेंज करणं किंवा त्याच्यात ऍड करणं आणि लोकांना सोबत घेऊन चालणं हे निलेशजींक करणं शिकलो आहे, तर मला तुम्हा सगळ्यांच्या सोबत आज निलेशजींना त्यांच्या नवीन बिझनेससाठी कंग्रॅच्युलेशन म्हणायचं आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि तुमचा सहवास आज वेळ आज तुमचं प्रेम त्यांच्या प्रत्येक प्रोडक्टला मिळावं हीच अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. आपलं सुरू केलेल्या एंजल सेवाला याचे यासाठी नवीन पर्वासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. जास्त काही मी बोलणार नाही कारण मला जास्त बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी जास्त तुमचा वेळ घेईन. फक्त तुम्हाला एकच सांगतो की हे एवढं चालव की फक्त मागे एकच गाणं चालव, पायी फुफाटा रुतल काटा एवढं गाणं याच्यामुळे लस्सीवाल्याच्या मागे लागो आणि असंच पायी फुफाटा रुतल काटा काही काटा न रुतता चालत राहो एवढीच मी छत्रपतींच्या आचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोनच्या दिवसांत नतमस्तक होऊन आदरपूर्वक नमस्कार करतो. आता विषय असा आहे सर्वजण निलेश बाबावर प्रेम करता, मी पण नाही करतो, पण मला जे फॉलो करतात त्यांनी 4-5 दिवसापूर्वी माझा व्हिडिओ पाहिला असेल जिमचा, बरोबर नाही? आत्ताच लावलेली जिम मी. काय करावं या माणसाचं? आत्ताची डाएट सुरू केली आणि लस्सी सुरू केली, वडेपाव खाऊन खाऊन असं झालं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएट गुळाची चहा जेवढं बरं साखर नाहीये, आता ही लस्सी सुरू केली. हा एक माणूस आहे जो माझ्या मागे लागलेला आहे, चौकात एवढी अप्रतिम राहती काही थांबवत नाही, भाऊ डाएट सोडली मी आज तुमच्या बैलस्सीमुळे. 23 तारखेला काय करताय असा प्रश्न केला भाऊनी मला फोन करून. आता कसं आहे शीतावरून भाताची बरं होती, भाऊला मी एकदाच भेटलेलो, एक 10-15 मिनिटांसाठी भेटलो, त्यांचा स्वभाव लगेच समजून गेला. त्याच्यानंतर ऑफिसला आले, भेटलो, गप्पा मारल्या, त्यांनी पूर्ण त्यांची म्हणजे जर्नी सांगितली मला, जबरदस्त कष्ट केलेले, लगेच त्यांना समजून येतं माणसाला बघून, त्यांची जर्नी सांगितली, त्यांना काय काय अडचणी आल्या हे सगळं आम्ही ऐकलं. त्याच्यानंतर भाऊचा फोन आला मला 23 तारखेला काय करताय, म्हटलं भाऊ मी 23 तारखेला आहे ना एंजेलसीवाल्याच्या ओपनिंगला येतो, कारण मला माहिती होतं गॅरंटी त्याच्यासाठी फोन करताय. तारीख विचारूच नका, म्हटलं काहीच फॉर्मॅलिटी नका करू, काय करताय त्या दिवशी काय नाही. आणि त्यात जर आमचे भाऊ वैभव भाऊ सचिन भाऊ दादा गौरव भाऊ अरे बापरे काय जबरदस्त व्हिडिओ बनवतात, हे सर्व येणार आहेत आणि त्यांना भेटण्याची संधी भेटणार आहे, तर मला काय पाहिजे? निमित्त पाहिजे. म्हणूनच आज इथं आलेलो आहे, खूप चांगलं वाटलं का तरुण वर्गाला इतकं मोठं प्रोत्साहन आपल्या इथे आहे. खरंतर या सर्व महापुरुषांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज उद्योजक घडत आहेत. निलेश जाधव यांच्यासारखे आज उद्योजक घडत आहेत याचा अभिमान वाटतोय. आपण मित्र पुढे गेला पाहिजे, आपण पुढे जातोय त्यासोबत आपल्या सोबतचे मित्रही मोठे व्हावेत. गुजरात या राज्याकडे एक औद्योगिक राज्य म्हणून बघितलं जातं, एक व्यावसायिक राज्य म्हणून बघितलं जातं, पण पुढच्या 10 वर्षांमध्ये तशीच परिस्थिती ही महाराष्ट्राची असणार आहे. खर तर आपल्या आईबापाची थाकलेली चप्पल आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर जगातल्या कोणत्या मोठ्या विश्व स्पीकरची आपल्याला गरज पडत नाही या मताचा मी आहे. आणि हीच आपल्या आईवडिलांची थाकलेली चप्पल, आपल्या बापाची थाकलेली चप्पल आणि आपल्या आईचा फाटलेला पदर निलेश जाधव यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला. एका मजुराचं पोर जर ह्या उंचीपर्यंत जर पोहोचू शकतंय हे फक्त एका गोष्टीमुळे शक्य होत आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं स्वप्न माँसाहेब जिजाऊंचं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण केलं आणि या महाराष्ट्राला या भारत देशाला छत्रपती लाभले, आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, तसंच निलेश जाधव यांनीही आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. ग्रॅज्युएटच्या आधी स्थापना केली, 350+ शाखा झाल्या, त्यानंतर मुख्य वडिलांची स्थापना झाली, 200+ शाखा बुक झाल्या, आता एंजेलसीवाला माणूस काय थांबायचं नावच घ्यायना. मदतचा भाग वेगळा, माणसाने थांबलं पण नाही पाहिजे, थांबून फायदा नाही, जो थांबला तो संपला. व्यवसाय होण्याचं स्वप्न ही वराशी बाळगलं पाहिजे. व्यावसायिक व्हायचंय, व्यावसायिक बनायचंय हे सांगून होत नसतं मित्रांनो. इथे जे कोणी तरुण उद्योजक होण्याच्या तयारीमध्ये जे कोणी असेल त्यांना एक गोष्ट सांगेल की तुम्ही व्यावसायिक व्हा असं म्हणून कोणी व्यावसायिक बनत नसतं, ते इनबिल्ड पाहिजे, ते आतून इच्छा पाहिजे की मला व्यावसायिक बनायचंय, मला माझे स्वप्न पूर्ण करायचे, मला माझ्या आईबापाचे स्वप्न पूर्ण करायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, गरोदर असताना बायकोला आणि म्हातारपणात आपल्या आईबापाला एसटीने प्रवास नाही करायला लागला पाहिजे, एवढं श्रीमंत व्हायचंय.
आणि ही श्रीमंती आपल्याला कशाने मिळेल, त्यासाठी आपल्याला व्यवसायामध्ये उतरावं लागेल. मी असं कधी बघा यानंतर बोलत नाही की पोरांनो नोकऱ्या करू नका, नोकरीमध्ये काही ठेवलेलं नाहीये, नोकरी करा. प्रत्येकाची परिस्थिती असते, नाईलाज असतो नोकरी करावी लागते, पण त्या नोकरीमधून शिका. एक नोकरी आपल्याला शिकवते, एम्प्लॉई मॅनेजमेंट आपल्याला शिकवते, आपल्याला कस्टमर कसे हँडल करायचे हे आपल्याला नोकरी शिकवते, आपण कोणासोबत कसं बोलायचं, कसं उठायचं, कसं बसायचं ही नोकरी आपल्याला शिकून जाणार आहे. सकाळी 10 वाजता उठणारं पोरग सकाळी 8 वाजता उठायला चालू करतो, हे कशामुळे शक्य होतं? नोकरीमधून. तर नोकरीमध्ये आलेला अनुभव आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये उतरवता आला पाहिजे, ते स्वप्न आपल्या हरशी बाळगता आलं पाहिजे, आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपल्या हरशी बाळगता आलं पाहिजे आणि त्या स्वप्नासाठी आपल्याला झटता आलं पाहिजे. त्यामुळे नोकरी करा, पण एका लिमिट पर्यंत नोकरी करा आणि त्या तदनंतर त्या नोकरीमध्ये आलेल्या अनुभवाचा आपल्या व्यवसायामध्ये आणि आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी त्याचा उपयोग करा. एका प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्किल असते, या सृष्टीमध्ये या आर्यवर्तामध्ये ज्या गोष्टीने जन्म घेतलाय ती प्रत्येक गोष्ट, ते झाड असेल, ते फूल असेल, ती व्यक्ती असेल, तो मनुष्य असेल, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्किल आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्किल आहे. झाडामध्ये स्किल आहे सावली फार छान देतो, फुलामध्ये स्किल आहे ते सुगंध फार छान देतो. तशी प्रत्येक माणसामध्ये एक स्किल असते, ती स्किल ओळखा, त्या स्किलला ओळखायला शिका आणि त्या स्किलचं रूपांतर आपल्या भविष्यासाठी करा. पायाजवळ बघू नका मित्रांनो, पुढच्या 10 वर्षांचं नियोजन ठेवा. पुस्तकांची साथ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकांमधून, त्यांच्या आत्मचरित्रामधून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या. दिल्यानंतर मग मी शेवटी निर्णय घेतला की आपण कोचिंग क्लासेसचा बिझनेस स्टार्ट करू आणि मी 7000 रुपयांना स्टार्ट केलेला बिझनेस आज एक खूप चांगला बिझनेस बनलेला आहे ज्याची व्हॅल्यू पण खूप मोठी आहे. आणि मी आताच रिसेंटली कालच्या प्रोग्राम मधून ज्या वेळेस आलो आणि मी नितीन सिंह यांच्याशी डिस्कशन केलं, म्हटलं यार फूड इंडस्ट्रीमध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये जो आपला उडान ग्रुप आहे, म्हणजे आम्हाला एक व्हेंचर मध्ये नाही काम करायचं. आणि बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही मोटिवेट होऊन बिझनेस मध्ये येतो, अजिबात येत नाहीये. हे वालावाले आमचं पहिल्यापासूनच विजन आहे. चावाला, लस्सीवाला, समोसेवाला, म्हणजे आमची टीम पण मला कायम बोलताना हेच म्हणते ज्यावेळेस आम्ही प्रोडक्ट बनवतो, यार सर तुम्ही गुंड या इंडस्ट्रीचे. आम्हाला गुंडा वगैरे बनायचं नाहीये, पण 5 वर्षांनी आमचा जो ग्रुप असेल, आमची जी कंपनी असेल, त्याचा आम्हाला आयपीओ लॉन्च करायचा आहे. आणि खरंच म्युच्युअल फंडकडे एवढा सारा पैसा आहे, जर तुमच्या धंद्यामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये पॉवरफुल पॉवर असेल आणि खरंच तो व्हॅल्यू ऍड करू शकत असेल, तर मार्केटमध्ये ऑलरेडी पैसे, म्हणजे म्युच्युअल फंड्सवाल्यांचं टेन्शन आहे आता सध्या की पैसा लावायचा कुठे. तर भविष्यामध्ये छोट्या छोट्या आयपीओ येणार आहे आणि आयपीओ साठी असं काही नाही की व्हॅल्युएशन 50 करोड, 1000 करोड, 10000 करोड पाहिजे. छोटे बिझनेस तुम्हाला 10 लाख पाहिजे, 15 लाख पाहिजे, फक्त तुम्हाला ट्रेंड चेंज करावं लागेल. बिझनेस करताना तुम्हाला या लोकांना फॉलो करावं लागेल, ना की बाकीचे जे कंटेंट बनवताय, बाकी सगळं कंटेंट कन्झ्युम नका करू. जे लोक खरंच तुम्हाला गायडन्स देत आहे, ज्या लोकांकडून तुम्हाला खरंच एनर्जी मिळते ते बघा. आणि मी ज्या मुद्द्यावर होतो व्यापारी टू सीईओ मधून, हे कळालेलं आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये जे कल्चर असणार आहे, जी इकॉनॉमी असणार आहे, म्हणजे सांगायला आपल्याला इंडियाची इकॉनॉमी जर बघितली तर $1 trillion पर्यंत पोहोचण्यासाठी इंडियाला 60 वर्ष लागलेले. आणि आता जे 3 trillion पर्यंत आली ती मागच्या 8 वर्षांमध्ये आली. आणि पुढची 3 trillion जी बनणार आहे ती माझ्या मध्ये पुढच्या 8 वर्षांमध्ये बनल. आता जोशीदारांचा माझा त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा खूप जास्त आहे, त्यांना याकडे करताय, बट मला तरुणांना हेच सांगायचंय व्यवसायामध्ये या आणि कुठल्याच व्यवसायाला लाज बाळगू नका. सुरुवातीला शिर्डीमध्ये आम्ही स्वतः ऑर्डर मारलेला आहे, राहत्यामध्ये पण ज्यावेळेस आम्ही काम केलं होतं सदाफळ साहेब बोलले, त्यावेळेस आम्ही स्वतः ऑर्डर मारलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, फक्त तुमचं विजन किती मोठं आहे ते बघा. आणि बिझनेसला जर पैसे हवे असतील तर मार्केटमध्ये खूप सारे फंड्स अवेलेबल आहे जे तुम्हाला पैसे पुरवू शकतात, म्हणून ते कारण देऊ नका. आणि तुम्ही बघितलंय मी म्हणजे स्पीचला पण जात असतो तर मी सांगतो की अति सर्वसामान्य घरातून आलोय आणि माझ्या आई वडील बघा एकदम सिंपल आहे, त्यांना स्टेजवर बसण्यासाठी सुद्धा डेअरिंग होत नव्हती. अशा बॅकग्राऊंड मधून मी येऊन जर एवढा मोठा बिझनेस करू शकतो तर मित्रांनो तुम्ही पण करू शकता, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आलेल्या सर्व ग्राहकांचे, माझ्या टीमचे, त्याच्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे